फ्रेंड्स, मी संजना आज तुम्हाला स्टफ पॉपलेट फ्राय करून दाखवणार आहे। त्यासाठी तीन पॉपलेट घेतलेत मीडियम साइजची आणि असे त्याला चिरा काढून घेतलेले आहेत आणि असं मधून कट करून। तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1/2 वाटी ओलं खोबरं, जिरं, हळद, मिरी, मीठ, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 लिंबू, आल्याचे 2 तुकडे, 7-8 लसणीच्या पाकळ्या, रवा, तांदळाचं पीठ। सर्वात आधी फिशला आपण मीठ आणि हळद लावून घेऊया। व्यवस्थित सगळ्या साईडने आपण मीठ हळद लावून चोळून ठेवूया आता फिशला। आता वाटण मसाला रेडी करूया जो आपण स्टफ करणार आहे आतमध्ये। 1/2 वाटी ओलं खोबरं, 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून मिरी, 1/2 टीस्पून हळद, थोडस मीठ, 7-8 लसणीच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे। इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या, तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता, किती स्पायसी आवडतं तेवढं। 1 लिंबूचा रस लागणार आहे, 1/2 पाणी घालून वाटायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, थोडं ड्रायच वाटायचं आहे। मसाला आपला वाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता, खूप पाणी नाही घालायचं आहे, स्टफ करायला आपल्याला लागणार आहे तसं करायचं आहे। आता किती आपले फिश आहे तेवढा आपण मसाला घ्यायचा आहे। तर आपण हा मसाला आता फिशच्या आतमध्ये पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि वरून पण थोडा थोडा लावून घेऊया। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा सगळीकडे मसाला लावून घ्यायचा आहे खाचांमधून पण, म्हणजे छान टेस्ट येते। आणि हा मसाला तुम्ही पण नक्की एकदा करून बघाच, खूप मस्त टेस्ट आहे। आता एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया व्यवस्थित। इथे पॅन तापत ठेवलेला आहे, तेल घालून घेऊया। आता हे पॉपलेट आपण रव्यामध्ये घोळवून वरून पण थोडा मसाला लावूया आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित रव्यामध्ये घोळवून फ्राय करायला घालूया। वरून थोडस तेल सोडते। आता मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून आपण पीठ व्यवस्थित शिजू देऊया। 2-3 मिनिटं झालेली आहेत, ओपन करून बघूया। पीठ आपला वरून पण शिजत आलेला आहे, आता टर्न करूया त्याला। तुम्ही बघू शकता छान असा क्रिस्पी फ्राय होतोय, दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचंय क्रिस्पी। दोन्ही साईडनी व्यवस्थित 3-4 मिनिटाचं छान भाजून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता मस्त क्रिस्पी लेयर आलेली आहे। पीठ आपला दोन्ही साईडनी छान भाजलेला आहे, क्रिस्पी अगदी व्यवस्थित भाजायचा आहे। पूर्ण अख्खा पीठ असल्यामुळे जरा वेळ लागतो भाजायला, आता काढून घेतलेला आहे। तसेच बाकीचे पण फ्राय करून घेऊया। फ्रेंड्स, आपलं स्टफ पॉपलेट फ्राय रेडी झालेलं आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा। घरच्या घरी सगळे इन्ग्रेडियंट्स अवेलेबल असतात, टेस्ट पण एकदम बेस्ट लागते। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।